ह्यो फरक राहतो. निमंत्रण दिलं की ढकळा ढकळा कार्यक्रम ना झाला तसं ती जेव्हा चुकवत नाही. माझं म्हणणं हे सगळं आपण उलट करूया. हे सगळं गावासाठी एकदा सगळी मिळून जर केलं नादफळा अशी सेवा होईल. नादफळा या गावातले असलेले जे तळवी साहेबांनी मग अशी सांगितलं डुडी साहेबांनी ते दिल्लीचे ज्या शाळा केलेत ते पाटील साहेब कोण आहे माणूस मूल मालक कुठला आहे म्हणजे करणारा कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे कुणाला पाटील साहेब तुम्हाला माहित सर ते अंकल गोप्ता आहे केजरीवाल नव शिक्षण सचिव जी दिल्लीचे आहे आणि ज्यांनी या सगळ्या शिक्षकांना नेऊन तिथं फॉरेनला नेलं आणि तिथल्या सगळ्या शाळा दाखवल्या तो माणूस आपल्या अंकल गोप्ता आहे म्हणजे शिकला अंकल गोप मध्येच धनगर समाजातला आहे ते गावडे नावाचा त्यानं सगळी शाळा उत्तम पद्धतीची केली आणि मग जर तिथला माणूस आपल्या भागातला माणूस आपल्या जिल्ह्यातला माणूस जाऊन दिल्लीची शाळा मॉडेल स्कूल करतो जगामध्ये अखंड असलेल्या देशामध्ये शाळेला नवा नवा छंग बांधतो नवा रंगरूप देतो असं जर करत असेल तर माझ्या भगिनीनो तुम्हाला माझी शपथ आहे की या शाळेच्या दृष्टिकोनातून जर असेल तर घराघरामध्ये असा संदेश पोचवूया आपण. सगळे सरपंच आहे आणि सर्व सदस्यांना माझे हात जोडून अशी शाळा करून टाकूया की महाराष्ट्रामध्ये कुणाला याचं झालं मॉडेल स्कूल बघायचं झालं तर आमच्या गावातलं मंदिर बघू नका फक्त मांगल्याची शाळा बघा. शाळा साडी नाही घेतली तर चालेल पाचशे हजार दोन हजारची नाही घेतली तर चालेल पण सगळी वर्गणी शाळेला देऊन टाक शाळे फाटून साडी फाटून जाईल पण उभा केलेली शाळा फाटणार नाही केलेला संस्कार फाटणार नाही मोडणार नाही नव्या जोमाने पोरगा आणि घर उभा करण्याची ताकद साडीत नाही विचाराच्या त्या पोराच्या कर्तृत्वानामध्ये आहे हे शिकवून देऊ आपण सगळी मिळून. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे केवळ तुम्ही लाजत बिजत बसू नका मी माझं दिलं म्हणून थांबू नका माझ्या या गुरुजन बांधवांना सुद्धा तुम्ही त्रास अजिबात देऊ नका अशी माझी कळकळीची हात धुडून विनंती करेन. जर ही गावागावात आणि घराघरात पैसे मागायला लागले तर जत्रातल्या पुढाऱ्यापेक्षा त्यांचे वेगळं काय होणार नाही म्हणून तुम्हीच अशा पद्धतीची भूमिका घ्या की सर तुम्ही गावात फिरू नका. उदय वडील साहेब तुम्ही गावात फिरू नका असं तुम्ही सगळ्यांनी तायाणू सांगा आणि त्यांना सांगा तुम्हाला लागणारे 7 लाखच काय 14 लाख रुपये मागल्या तुम्हाला मंदिर उभं केलं. यापूर्वीच्या गावातल्या सगळ्या मंदिरांना काय कुठले गुरुजी मागायला पैसे गेले नव्हते पण हजारो आणि लाखो रुपयाची आपण मंदिर उभी केली मग हे गाव आणि गावाचे वैचारिक